नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज सामान्य ज्ञान विषयावरती एक लेक्चर घेणार आहोत म्हणजे त्याचे क्वेश्चन्स बघणार आहोत तर येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला हे खूप उपयुक्त आहेत आणि आम्ही अशी सिरीज चालू ठेवलेली आहे तुम्ही बघत राहा यातले बरेच प्रश्न येतील आणि येण्याची शक्यता पण आहे आणि तुम्ही ही सिरीज कंटिन्यू करा आम्ही क्वेश्चन एक्सप्लेनेशन असे दिलेले आहेत चला तर आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली असे विचारलेलं आहे तर ऑप्शन्स आहेत खाली एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एकावन्न एकोणवीसशे पंच्या पंच्याण्णव आणि चौथा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव तर याचं करेक्ट आन्सर येतं आहे म्हणजे बरोबर उत्तर, उत्तर, उत्तर येत आहे ते सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव असं याचं बरोबर बरोबर उत्तर आहे तर आता बघा ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत ते उत्तर आता बघा राज्य निवडणूक आयुक्त आत्ताचे जे आहेत चाल तर ते आहेत जगेश्वर यस सहारिया आणि आपला भारतीय निवडणूक आयोग आहे तर त्याची स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि आत्ताचे जे आ, मेन म्हणजे भारता भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत ते सुनील अरोरा हे आत्ताचे आहेत आता, आता पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत म्हणजे कोण असतात असे विचारले म्हणजे भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण असतात तर ऑप्शन्स दिलेले आहेत पहिला पंतप्रधान दुसरा राष्ट्रपती तिसरा लष्करी अधिकारी आणि चौथा आहे उपराष्ट्रपती तर याचं करेक्ट आन्सर म्हणजे बरोबर उत्तर जो येते तर ते, ते राष्ट्रपती येते म्हणजे भारतीय ये सैन्याचे सर्वोच्च कमांडर हे राष्ट्रपती असतात तिन्ही सैन्यांचे सरसेनापती असं म्हटलं जातं हे राष्ट्रपती आहेत तर पुढचा प्रश्न बघूया आपण सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ऑप्शन्स खाली दिलेले आहेत बघा पहिला आंध्र प्रदेश दुसरा छत्तीसगड तिसरा महाराष्ट्र आणि चौथा उडीसा तर सलवा जुडूम ही जी चळवळ आहे ती छत्तीसगड राज्याशी संबंधित आहे तर ही चळवळ काय आहे ते बघा तर सळवा जुडूम हा एक आदिवासी शब्द आहे तर त्याचा अर्थ असा होतो की शांती यात्रा किंवा सफाई शैली असा होतो तर हे एक आंदोलन होतं तेव्हा जे छत्तीसगड राज्यातील जे नक्षलवादी आहेत त्यांच्याविरुद्ध केलेलं आंदोलन होतं तर त्याची सुरुवात दोन हजार पाचमध्ये झाली आणि सलवार जुडूमचे जे जनक आहेत म्हणजे ज्यांनी त्याला हे केलं पुढं केलं तर ते आहेत महेंद्र कर्मा असं त्याचे जनक मानले जातात त्यांना आणि ह्या आंदोलनाअंतर्गत काय केलं होतं तर ग्रामीण जी लोकं आहेत तिथली तर त्यांची एक फोर्स तयार केली होती आणि त्या ती तयार करायची की आणि ती फोर्स त्या नक्षलवाद्यांविरुद्ध लढू शकेल असं त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं आणि मग ह्या ग्रामीण आदिवासी जी लोकं आहेत त्यांना पोलीस बनवणं आणि त्या नक्षलवाद्यांविरुद्ध लढू शकतील असं त्यांना म्हणजे रेडी करायचे असं ते होतं एक आंदोलन तेव्हा होतं तर ती सलवा जोडूम जी चळवळ आहे तर ती छत्तीसगड राज्याशी नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी केलेले एक आंदोलन होतं चळवळ होती तर पुढचा प्रश्न बघूया आपण जिल्हा पातळीवर संपूर्णपणे ई ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता असं विचारलेला आहे खाली ऑप्शन दिलेले आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे तर ह्यातलं बरोबर उत्तर आहे ते सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्याने काय केलं आहे तर ई ऑफिसचा म्हणजे जिल्हा पातळीवर संपूर्ण ई ऑफिस चालू केलेलं आहे तर पुढचा प्रश्न बघूया आपण जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे असं विचारलेलं आहे तर खाली ऑप्शन्स दिलेले आहेत कृष्णा गोदावरी कोयना आणि वैनगंगा तर जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी नदीवरती आहे तर कृष्णा नदीवरती धोम हे जलविद्युत केंद्र आहे धोम जे की साताऱ्यामध्ये आहे आणि वे कोयना हे काही कोयना धरण कोयना नदीवरती आहे आपल्याला माहीत आहे आणि तीही साताऱ्यामध्ये आहे मित्रांनो तुम्ही सगळे जलविद्युत प्रकल्प किंवा त्यांचे जे औष्णिक विद्युत आहेत हे कलेक्शन करा आणि त्या म्हणजे तुमच्याकडं ती लिस्ट अशी ठेवा म्हणजे त्यातलं कोणतंही विचारू शकतात आता पुढचा प्रश्न बघूया आपण मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ऑप्शन्स दिलेले आहेत अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व आणि ड जीवनसत्व तर मुडदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर बघा आता ऑप्शन्स <उप्ष्य> आहेत खाली त्यातले बघा अ जीवनसत्वाच्या अभावामुळं राहतांदळीपणा होतो ब जीवनसत्वाच्या अभावामुळं बेरी बेरी हा रोग होतो आणि क जीवनसत्वाच्या अभावा अभावामुळं स्कर्वी हा रोग होतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणखीन त्याचे जे अभावामुळे होणारे जे आहेत डिसीज वगैरे ते तुम्ही कलेक्ट करा आता पुढचा प्रश्न बघूयात पाण्यामध्ये हे प्रमुख घटक आहेत म्हणजे ते घटक खाली दिलेले आहेत ते बघा पहिला ऑप्शन आहे ऑक्सिजन व हायड्रोजन दुसरा आहे ऑक्सिजन व नायट्रोजन तिसरा आहे ऑक्सिजन नायट्रोजन व हायड्रोजन आणि चौथा आहे नायट्रोजन नायट्रोजन व हायड्रोजन तर ह्यातला बरोबर उत्तर जे येते ते पहिले येते ऑक्सिजन व हायड्रोजन हे बरोबर आहे ते हे पाण्यामध्ये असतात म्हणजे पाण्याचं तुम्हाला माहितच असेल एच टू ओ म्हणजे याच्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे मिळून पाणी बनतं आता दुसरा पुढचा प्रश्न बघूया आपण क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर खाली ऑप्शन दिलेले आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर हिंगोली आणि नंदुरबार जार जार तर क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात लहान जिल्हा येतो तो मुंबई शहर हे सगळ्यात लहान येतं आणि जर सगळ्यात मोठा जर जिल्हा म्हटला तर तो अहमदनगर येतो सगळ्यात मोठा आता पुढं बघा पुढचा प्रश्न बघूया आपण महाराष्ट्रात किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे म्हणजे महाराष्ट्राला जो समुद्रकिनारा लाभलेला आहे तर त्याची लांबी विचारलेली आहे तर खाली ऑप्शन्स पण दिलेले आहेत बघा पहिला सातशे चाळीस किलोमीटर दुसरा सातशे वीस किलोमीटर तिसरा सातशे दहा किलोमीटर चौथा सातशे तीस किलोमीटर सा, 20 ते ते जी 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 आ, तर आता याचं बरोबर अँसर आहे ते दोन नंबरचं सातशे वीस किलोमीटर तर बघा आपल्याला जी कोकण किनारपट्टी आहे तिकडचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना आपली हे समुद्रकिनारा लाभलेला आहे तर त्यातला सगळ्यात जास्त समुद्रकिनारा लागलेला जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी दुसरा आहे रायगड तिसरा आहे सिंधुदुर्ग आणि त्यानंतर ठाणे ठाण्याचं क्रमांक लागतो म्हणजे सगळ्यात जास्त समुद्रकिनारा जिल्हा विचारलं तर रत्नागिरी येतं हे पण तुम्ही बघा आता पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतात पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली असे विचारलेलं आहे तर ऑप्शन्स पण खाली आहेत बघा अशोक मेहता त्यानंतर बलवंतराय मेहता बाबूराव काळे वसंतराव नाईक तर ह्या सगळ्या समित्या होत्या की जे पंचायत राजची शिफारस म्हणजे जे त्रिस्तरीय आपण जे म्हणतो शासन म्हणजे ग्राम शासन पंचायत आणि जिल्हा शासन हे जे होतं म्हणजे गाव तालुका आणि जिल्हा ह्या समि म्हणजे त्या ती शिफारस जी करायची होती तर त्यासाठी ज्या समित्या होत्या तर त्या ह्या समित्या आहेत तर त्यातली भारतात जी केलेली होती तर ती दोन नंबरचं ऑप्शन बरोबर आहे म्हणजे बलवंतराय मेहता यांनी भारतात पंचायतराजची शिफारस केली आता पुढचा प्रश्न बघूयात आपण आणि महाराष्ट्र जी आहे महाराष्ट्रात शिफारस केलेली आहे पंचायतराजची तर ती वसंतराव नाईक यांनी शिफारस केलेली आहे की महाराष्ट्रात पंचायतराज म्हणजे त्रिस्तरीय लागू करावी असं वसंतराव नाईक या समितीनं केलेलं आहे तर पुढचा प्रश्न बघूयात आपण गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द कोणत्या राज्याला भेटलेली आहे असं विचारलेलं आहे तर खाली ऑप्शन्स आहेत बघा मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक आणि तेलंगणा तर या ज्या चार राज्य आहे चार जिल्हे आहेत तर ती गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ व नांदेड ह्या चार जिल्ह्यांची हे जे सीमा आहे तर ती तेलंगणा राज्याची भिडलेली आहे म्हणजे तेलंगणाला ती लागून आहेत तर असेच तुम्ही मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड कर्नाटक आणि गोवा या सगळ्यांचे जे जिल्हे आहेत की ज्यांची सीमा त्याला लागून आहे ते पण तुम्ही बघून ठेवा कारण आता तेलंगणाचं विचारलेलं आहे नेक्स्ट टाईम मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड असं विचारू शकतात तर पुढचा प्रश्न बघूया आपण भारतात होमरूळ चळवळ यांनी सुरू केली म्हणजे कोणी सुरू केली हे विचारलेलं आहे तर खाली प्रश्न सॉरी खाली ऑप्शन्स दिलेले आहेत लो लोकमान्य टिळक मोतीलाल नेहरू आणि शेवटचा चौथा ऑप्शन आहे तो बॅरिस्टर जिना तर भारतात होमरू चळवळ ही ॲनी बेझंट यांनी सुरू केली तर आपल्या महाराष्ट्रात आणि बेळगाव भागात जी होमरू चळवळ चालू होती तर ती लोकमान्य टिळकांनी केली होती हे पण तुम्ही लक्षात ठेवा आता पुढचा प्रश्न बघूया आपण लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुसूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी आणि डॅश डॅश या चार बाबींचा समावेश होता म्हणजे लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला जे चतुस् सूत्रीचा कार्यक्रम केला होता म्हणजे जे चळवळ म्हणा किंवा जे होतं तर त्यामध्ये चार जे हो चार घटक होते तर त्यातला तीन दिलेले आहेत तिथं आणि चौथा विचारलेला आहे तर बघा खाली ऑप्शन्स आहेत पहिला बहिष्कार दुसरा सत्याग्रह तिसरा कायदेभंग आणि चौथा आहे असहकार तर ह्यातला करेक्ट ऑप्शन म्हणजे करेक्ट जे येतं आहे तर ते बहिष्कार म्हणजे नोकमान्य ठिकाणी काय केलं होतं चतुर्श्रीमध्ये चार जे घटक होते तर ते स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी आणि बहिष्कार या चार बाबींचा पालन करणं हे असं त्यांचं तो एक चळवळ होती तर पुढचा प्रश्न बघूया आपण नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात असे विचारलेलं आहे खाली ऑप्शन्स आहेत पंतप्रधान उपराष्ट्रपती केंद्रीय अर्थमंत्री आणि लोकसभा सभापती आता नीती आयोगच नीती आयोग म्हणजे आपला अगोदरचा नियोजन आयोग म्हणजे जे आता जर रूपांतर नीती आयोगामध्ये झालं दोन हजार पंधराला तर त्याचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात म्हणजे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात तर आपण पुढचा प्रश्न बघूयात भारतात एकूण किती कटक मंडळे आहेत असं विचारलेलं आहे तर खाली ऑप्शन्स दिलेले आहेत बघा साठ दुसरा आहे एकसष्ट तिसरा आहे बासष्ट चौथा आहे त्रेसष्ट तर भारतात बासष्ट मंडळे आहेत आणि महाराष्ट्रात जर महाराष्ट्राच्या बाबतीत जर, जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात हे सात मंडळे आहेत तर ती कोणती आपण बघूयात तर पुण्यामध्ये तीन आहेत देहू रोड त्यानंतर दुसरं आहे ते खडकी आणि तिसरा आहे पुणे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये देव देवळाळी हे एक कटक मंडळ आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये कामटी हे कटक मंडळ आहे त्यानंतर अहमदनगरमध्ये अहमदनगर कंटोनमेंट बोर्ड असं या नावानं ते मंडळ आहे आणि औरंगाबादमध्ये औरंगाबाद कंटोनमेंट बोर्ड या नावानं आहे तर बघा आपल्या महाराष्ट्रात सात मंडळे आहेत पण जिल्हे पाच आहेत म्हणजे पाच जिल्ह्यात सात मंडळे ही आहेत तर ब आपण आता बरेच प्रश्न बघितलेले आहेत अजूनही आम्ही अशा तुम्हाला तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत तर तुम्ही आम्ही सिरीज चालू ठेवणार आहोत तुम्ही आमचे व्हि व्हिडिओज बघत राहा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा आमच्याकडून काही चुकलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि जरी तुम्हाला कोणत्या विषयाचे व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही मेन्शन करा आम्ही त्या विषयाचे व्हिडिओज Uh, thank you